नमस्कार. क्रीडाकुल ही खेळाडूंची शाळा. खरं तर प्रत्येकच शाळेमध्ये विद्यार्थी खेळत असतात, पण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे जर खेळाडू घडवायचे असतील तर त्यांच्यासाठी काही स्वतंत्र शिक्षण प्रणाली असली पाहिजे अशी संकल्पना ज्ञानप्रबोधिनीमध्ये उदयास आली आणि त्यानुसार क्रीडाकुल हा विभाग इथे सुरू करण्यात आला. काय ही कल्पना? साधारणतः खेळात जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी मैदानावर सकाळ संध्याकाळ किमान 2-2 तास, म्हणजे 4 तास प्रत्यक्ष मैदानावर, आणि त्यासाठी पूरक बाकीचे व्यायाम असेल, काही मार्गदर्शन असेल, यासाठी आणखीन 1-2-3 तास, म्हणजे दैनंदिन शाळेपेक्षा किमान 5-6 तास दिवसातले हे मुलांचे जास्तीचे दिले गेले पाहिजेत अशी या प्रकल्पाला सुरू करण्यामागची त्याच्यापूर्वीची संकल्पना होती. आणि म्हणून मग 12 तासांची शाळा ही करता येईल का असा विचार हा केला गेला आणि सकाळी 7 ते 7 अशी 12 तासांची शाळेची कल्पना ही या क्रीडाकुलमध्ये मांडली गेली. साधारणतः 12 तासाचं एकूण जर विभाजन पाहिलं तर 4 तास मुलांचं मैदानावरचं प्रशिक्षण असतं, 4 तास मुलांचं अभ्यासाचं जे त्यांचे चालू असतात त्या अभ्यासाचं नियोजन असतं, 2 तास मुलांना बाकीच्या सगळा आवरावर करायला, नाश्ता असेल, जेवण असेल, थोडीशी विश्रांती असेल, यासाठी 2 तास मुलांना दिलेले असतात. तर 2 तासामध्ये त्यांना आरोग्य आणि मानस या तज्ज्ञांद्वारे काही तपासणी, मार्गदर्शन, काही प्रकल्प करणं, काही वाचन, अभ्यास, अशा प्रकारचं काही अतिरिक्त काम या मुलांना दिलं जातं. मुलांचा अभ्यासही चांगला व्हायला पाहिजे आणि खेळातलंही यश मिळायला पाहिजे. खेळाडू घडतो हा फक्त मैदानावरच्या प्रशिक्षकामुळे नाही, तर त्यामध्ये अनेक शास्त्रांचा अवलंब आहे. स्पोर्ट्स इज अ मल्टीडिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा खेळाडू पदक मिळवू शकतो याचं आरोग्यशास्त्रानुसार, वैद्यकीय शास्त्रानुसार काही आधी विचार करावा लागतो. निवड करण्याकरता या दोन्ही शास्त्रांचा वापर करावा लागतो. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणामध्ये या दोघांचाही अतिशय महत्त्वाचा रोल असतो, भूमिका असते, ज्याच्यामध्ये व्यायामाचा त्याच्या शरीरावर किती ताण झाला आहे, त्यांनी खाल्लं किती पाहिजे, त्यांनी विश्रांती किती घेतली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी या मोजून मापून या कराव्या लागतात. त्यामुळे फक्त मैदानावरचा प्रशिक्षकच खेळाडू घडवत असं होत नाही, तर त्याच्यामध्ये वैद्यांची मोठी भूमिका असते. तसंच बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की खेळ हा फक्त शरीराने खेळला जातो, ही खूप मर्यादित किंवा संकुचित अशी संकल्पना आहे. खेळामध्ये बुद्धी आणि मन किंवा भावना ह्याचा तेवढाच अंतर्भाव असतो. त्यामुळे खेळाडू घडवताना सायकॉलॉजिस्ट किंवा मानसतज्ज्ञ हा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे क्रीडाकुल या संकल्पनेमध्ये एक खेळाडू तयार करण्याकरता आम्ही किमान 4 तज्ज्ञांची मदत घेऊन एकत्रित काम करून त्याला घडवण्याचं काम करत असतो. त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास घेणारा हा वर्गातला शिक्षक, मैदानावरती खेळाचं कौशल्य शिकवणारा, व्यायाम घेणारा हा क्रीडा प्रशिक्षक, तिसरा येतो तो वैद्य, ज्याला आम्ही क्रीडावैद्य असं म्हणतो, स्पोर्ट्स डॉक्टर किंवा स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट, आणि चौथा येतो तो क्रीडा मानसतज्ज्ञ. या चौघांनी एकत्रित विचार करून, योजना करून हा खेळाडू घडवावा लागतो. आणि असा हा अभिनव प्रयोग खरं तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ज्ञानप्रबोधिनीनी एका खाजगी संस्थेनी हा करायचं धाडस केलं. 1998 जूनमध्ये पहिल्यांदा या प्रकल्पाचा पाया घातला गेला. 12 तासाची शाळा सुरू झाली आणि सर्व तज्ज्ञ आपापल्या पद्धतीने हे काम करायला लागले. 2-4 वर्षातच याचे चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळाले. सुरुवात आम्ही 4 खेळांपासून केली होती. त्याच्यामागंसुद्धा काही विचार केला होता की देशात कुठल्या खेळांची परंपरा आहे, कुठल्या प्रकारचं शरीर आपल्याकडच्या समाजामधल्या मुलांमध्ये आहे, खेळाडूंकडे आहे, काय प्रकारचे तज्ज्ञ आपल्याकडे उपलब्ध आहेत की जेणेकरून राष्ट्रीय पदक विजेते, आंतरराष्ट्रीय पदक विजेते आपल्याला घडवता येतील, असा थोडासा अभ्यास केला होता. आणि मग ज्याला खेळांच्या दुनियेमध्ये मदर गेम्स म्हटलं जातं असे ॲथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्स असे मूळ 2 खेळ, आणि त्याचबरोबर भारतीय ज्याला परंपरा आहे असा कुस्ती आणि कबड्डी असे 4 खेळ प्रामुख्याने आम्ही इथं सुरुवात केली. अनेक गोष्टींनी त्याच्यामध्ये विचार केला होता. एक सांघिक खेळ पण मुलाला असायला पाहिजे, त्यामुळे कबड्डी हा खेळ ठेवला आणि बाकी 3 खेळ हे वैयक्तिक प्रकारचे होते. कारण एक खेळाडू त्याची मानसिकता घडवणं
हा खरं खूप अवघड विषय आहे. एखादं जर टीम तयार करायची असेल तर आणखीन, म्हणजे टीममध्ये जर 7 खेळाडू असतील कबड्डीमध्ये, तर 7 जणांची मानसिकता सांभाळणं, त्यांच्यामधल्या एकमेकांमधल्या इंटरॅक्शन सांभाळणं आणि त्यामुळे संघ तयार करणं हे एक खेळाडू तयार करण्यापेक्षा जास्त अवघड आहे. म्हणून प्रकल्पाची सुरुवात करताना आम्ही 3 वैयक्तिक खेळ निवडले आणि 1 सांघिक खेळ निवडला होता. या सगळ्याचा परिणाम असा बघायला मिळाला की प्रकल्पाच्या 3-4 वर्षीपासून मुलं जिल्हास्तरावरती जिंकायला लागले. जसजसं या प्रकल्पातल्या तज्ज्ञांची अभ्यास वाढत गेला, त्यांचं प्रत्यक्ष काम वाढत गेलं, तसतसं आता प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरती ही मुलं चमकताना आपल्याला बघायला मिळतात. प्रकल्पामध्ये आत्ता 180 मुलं, म्हणजे 5वीमध्ये आम्ही या प्रकल्पामध्ये मुलांना प्रवेश देतो. प्रवेश हा 3 प्रकारच्या चाचण्यांमधनं मुलांना जावं लागतं. पहिली असते ती मैदानावरच्या शारीरिक चाचण्या, दुसरी असते त्यांची वैद्यकीय चाचणी. त्याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांपासून मुलाखत घेऊन काही आजार नव्हते ना, किंवा त्या मुलामध्ये मूलतः शरीरात काही दोष नाही आहेत ना, असं आम्ही प्रामुख्याने तपासतो. क्रीडाकुलमध्ये आम्ही वैद्यकीय पद्धती जी अवलंबली आहे ती आम्ही मुद्दामच आयुर्वेदीय पद्धत अवलंबलेली आहे. एक म्हणजे ती आपली भारतीय पद्धती आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, आम्हाला ती विकसित करायची आहे. आणि दुसरं म्हणजे पाश्चात्य स्पोर्ट्स मेडिसिन जे ॲलोपॅथी पद्धतीने जे सगळं आज बाहेर वापरलं जात आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टींचा खूप अंतर्भाव आहे. ज्याच्यामध्ये मुलांना औषधं देऊन, नाही त्या गोष्टी देऊन पटकन निकाल मिळवण्याच्या मागं सगळे लागलेले आहेत, त्यामुळे आम्हाला त्याच्यापासून दूर राहायचं होतं. म्हणून आम्ही आपल्या आयुर्वेद पद्धतीचा हा अवलंब त्याच्यामध्ये केला आणि त्यामुळे आयुर्वेदातसुद्धा याच्याबद्दल खूप काही मांडलेलं आहे, असं आम्ही खूप त्यात प्रयोग करून पाहिलेले आहेत. आणि मग कुठल्या प्रकृतीचा मुलगा कुठला खेळ खेळू शकेल असं आमचे वैद्य अभ्यासपूर्वक काही सांगतात. आणि त्यामुळे दुसरा आमचा हा निवडीचा निकष हा वैद्यकीय चाचणी असा असतो. आणि तिसरा जो निकष असतो त्याच्यामध्ये काही मानसिक चाचण्या आम्ही मुलांना घेतो, कारण प्रत्येक मुलगाच हा काही राष्ट्रीय खेळाडू बनू शकतो असं नाही. जसं की आपण म्हणतो की टांग्याचा घोडा हा रेसला उपयोगी पडत नाही, रेसचे एक वेगळ्या प्रकारचे घोडे असतात. तसंच जसं शरीराचं आहे तसं मानसिकतासुद्धा, की ज्याच्यामध्ये दुसऱ्यावरती मात करण्याची वृत्ती मूलतः ज्याच्यामध्ये आहे, ज्याला काहीतरी स्वतः फोकस्ड आहे, असा त्याच्या विविध मानसिक चाचण्या देऊन ज्याच्यामध्ये असे गुण चांगले आहेत असा जर खेळाडू निवडला तर तो संभाव्य हा खेळाडू आपला होऊ शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला लवकर यश मिळू शकतं, असा सिद्धांत मांडून आम्ही मानसिक चाचण्यांच्या आधारेसुद्धा मुलांचं सिलेक्शन करतो. अशीसुद्धा ही पद्धती मला वाटतं की महाराष्ट्रात आम्ही प्रथमच ही वापरतो आहोत, की अशा 3 प्रकारच्या चाचण्या. बाहेरही अशा प्रकारचे काही स्पोर्ट्स प्रोजेक्ट आहेत, शासनाच्या काही क्रीडाशाळा आहेत, पण त्यांचं सगळ्यांचं फक्त शारीरिक चाचण्यांवरती आणि फार तर फार वैद्यकीय मेडिकल टेस्ट इथपर्यंतच त्यांचं काय म्हणूयात कार्यक्षेत्र मर्यादित आहे. मानसिक चाचण्या घेणारा हा आपला एकमेव प्रकल्प आहे आणि आता त्याचा आपण चांगलं काही पॅकेज असं सुद्धा आपण आता तयार केलेलं आहे. मग विद्यार्थी ते निवडल्यानंतर 12 तासाच्या शाळेत तो येतो. आता अभ्यास आणि खेळाडू खेळ हे दोन्ही आपल्याला सांभाळावं लागतं, कारण आपल्याकडे आत्ता म्हणजे गेल्या 1-2-4 वर्षामध्ये व्यावसायिकता खेळातली येत चालली आहे. मग IPL आली, IPL नंतर आता कबड्डीमधले लीग स्पर्धा झाल्या, हॉकीच्या, अशा एकेका खेळाच्या आत्ता आपल्याकडे लीग यायला लागल्या आहेत, की जेणेकरून खेळाडूला चांगले पैसे खेळल्याबद्दल मिळतील. पण तोपर्यंत आपल्याकडे असं आत्ता नव्हतं, त्यामुळे खेळातच करिअर करू अशी संकल्पना आपल्याकडे नसल्यामुळे अभ्यासही मुलांना चांगलं करणं तितकंच आवश्यक असतं. आणि म्हणून दोन्हीवरती आम्ही भर या आमच्या क्रीडाशाळेमध्ये हा दिलेला आहे. प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर शास्त्रीय पद्धतीने मुलांचं प्रशिक्षण होणं खूप आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की सायंटिफिक ॲप्रोच हा क्रीडाकुलचा आत्मा आहे. म्हणजे जसं विविध क्रीडाशास्त्रांचं मी म्हटलं की स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स सायकॉलॉजी आणि ट्रेनिंगची काही मेथडॉलॉजी किंवा ट्रेनिंग सायन्स, स्पोर्ट्स सायन्स म्हणून जे आहे, की ज्याच्यामध्ये पिरियडायझेशन म्हणजे मुलाचं एक दीर्घकालीन 10 वर्षाचं ट्रेनिंग प्लॅन बनवावा लागतो, त्याच्या वयानुसार कुठल्या क्षमता त्याच्या आत्ता विकसित होत आहेत त्या क्षमतांनाच त्याला भर द्यायला लागतो, किंवा त्याच्या वयानुसार तो किती ताण घेऊ शकतो ह्याचं काही गणित करावं लागतं, दिवसाभरामध्ये किती त्याला ताण द्यायचा हे काही मोजून मापून द्यावं लागतं, कालावधीनुसार म्हणजे आपल्याकडे 3 ऋतू आहेत, बाहेर परदेशात तसं नाही, आपल्याकडे पावसाळा आहे, उन्हाळा आहे, उन्हाळा खूप तीव्र आहे, त्यामुळे त्या कालावधीमध्ये त्याचं वर्कलोड किंवा ट्रेनिंग हे खूप मर्यादित आपल्याला करता येतं, थंडीमध्ये जास्त करता येतं, या सगळ्याचा विचार करणं
त्याच्या शरीराच्या क्षमतेचा विचार करणं, त्याच्या वयाचा विचार करणं म्हणजे स्पोर्ट्स ट्रेनिंग सायन्सचा सगळा विचार करणं. त्यामुळे क्रीडाकुलमध्ये आम्ही हे सर्व शास्त्रांच्या ज्या काही त्यांनी माहिती उपलब्ध करून दिलेली किंवा त्यांचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते सगळे आम्ही फॉलो करण्याचा, ते तंतोतंत पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने मुलांचं ट्रेनिंग हे इथं दिलं जातं. सामान्यतः अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर असा एक कायदा आहे की मुलाचं विशेषतः टीनेजरचं आठवड्यातनं 15 तासाच्या वरती तुम्हाला ट्रेनिंग करता येत नाही. आणि जर आपल्याकडे जर आपण पाहिलं तर दिवसातनं 4-4 तास किंवा त्याहून जास्त वेळ मुलांचं मैदानावर ट्रेनिंग म्हणजे सहजच 24 तास आठवड्याचे, फार तर फार रविवारी सुट्टी, हे असे 24 तास आपण मुलांचं ट्रेनिंग करतो हे स्पोर्ट्स मेडिसिनच्या दृष्टीने जर बघितलं तर हे जास्त होत आहे, मुलांचं ताण त्याच्यावरती होत आहे. आणि माझंही असं मत आहे किंवा आपला अनुभव आहे, कारण आपण असं पाहतो की भारतामध्ये अनेक ज्युनियर चॅम्पियन्स आपल्याला दिसतात की जे लहानपणी खूप यशस्वी ठरतात पण पुढे जाऊन ते एशियन विजेते किंवा ऑलिम्पिक विजेते घडतातच असं दिसत नाही. याचं कारण लहानपणी त्यांच्यावरती अतिरिक्त जो ताण दिलेला असतो त्यातनं त्यांची एकूण विकासाची क्षमता ही संपून गेलेली असते आणि म्हणून आपल्याला ओपनमधले चांगले खेळाडू हे बघायला मिळत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही इथे आमच्या या क्रीडाकुलमध्ये विचार करतो आणि मर्यादितच त्या त्या वयोगटाला जेवढं आवश्यक आहे, म्हणजे 25-26 आम्ही फक्त 1 तास सकाळचं 1 तास संध्याकाळचं एवढं ट्रेनिंग देतो, मग हळूहळू ते ट्रेनिंग लोड ज्याला आम्ही म्हणतो ते मुलांना वाढवतो. मैदानावरच्या ट्रेनिंगमध्ये जसं आम्ही सायंटिफिक सगळा ॲप्रोच आहे तसा दुसरा त्यातला भाग आहे की मुलाची मानसिकता, म्हणजे या घडणाऱ्या मुलाच्या बरोबर जे जे कोणी सगळे म्हणजे त्याच्या घरातले कुटुंबीय आहेत, त्याचे वर्गातले विषय अध्यापन करणारे शिक्षक आहेत, त्याचे मैदानावरचे प्रशिक्षक आहेत, या सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे, नाहीतर मुलाचे मानसिक ताण खूप मुलावर निर्माण होतात. आईवडिलांची अपेक्षा असते त्यांनी अभ्यासात सारखे चांगले मार्क मिळवावेत, कोचची अपेक्षा असते त्यांनी खेळामध्ये चांगला परफॉर्म करावं, अभ्यासातल्या वर्गातल्या शिक्षकांची अपेक्षा असते त्यांनी वर्गातही चांगलं करावं. या तिघांमध्ये जर समन्वय नसेल तर मुलाची फरफट होते, ओढाताण होते. त्यामुळे या तिघांनी एकत्रित येणं आणि त्याच्या विकासाचं नियोजन करणं, त्याचं प्लॅन नियोजन करणं हा मला असं वाटतं की क्रीडाकुलचं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यातनं या मुलाची ओढाताण आम्ही थांबवतो. पालकांना माहिती असतं की त्याचं काय प्रकारचं ट्रेनिंग चाललं आहे. जेव्हा ट्रेनिंग इंटेन्सनी चालू असतं तेव्हा बाकी अभ्यास आणि हे थोडं मागं राहायला पाहिजे. जेव्हा ट्रेनिंग किंवा स्पर्धा नसतात तेव्हा अभ्यासावर त्यांनी जास्त फोकस केला पाहिजे. हा सगळा समन्वय शाळेद्वारे आम्ही हा सगळा घडवून आणला जातो. हा एक मला असं वाटतं की क्रीडाकुलचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे त्याच्या ट्रेनिंगमुळे त्याच्या शरीरावर जो परिणाम होणार आहे तो परिणाम त्याची दखल घेतली गेली पाहिजे आणि त्यासाठी वैद्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मग मुलाचं 2-3-4 तास जर ट्रेनिंग झालं तर मग त्याची पुरेशी विश्रांती झालेली आहे की नाही हे वैद्यांकडनं रोज तपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. मग जेवढं ट्रेनिंग झालं आहे त्या प्रकारचा डाएट, त्या प्रकारचा आहार तो घेतो आहे की नाही हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी वैद्यांचं मार्गदर्शन, त्याच्या नोंदी ठेवणं, त्यासाठी मुलाला मोटिवेट करणं. कारण आता आपण पाहतो सर्वसामान्य मुलांमध्ये बाहेर मीडिया असेल किंवा अन्य याच्यामुळे असेल, फास्ट फूड खाणं असेल किंवा आहाराच्या इतक्या चुकीच्या सवयी या सगळ्या आजच्या टीनेजर्समध्ये आहेत, हे सगळं नियंत्रित करण्याचं आणि नुसतं नियंत्रित नाही तर त्यातलं योग्य काय अयोग्य काय ह्याचं त्याला ट्रेनिंग द्यावं लागतं, त्याला समजून सांगावं लागतं, हे सगळं काम हे आमचे वैद्य करत असतात. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्रीडा मानसतज्ञांचा आहे की कशासाठी त्यांनी एवढी सगळी प्रॅक्टिस करायची, त्याची प्रेरणा जी सगळी आहे की मला काहीतरी चॅम्पियन बनायचं आहे, मला खेळाडू व्हायचं आहे, बाकीचे खेळाडू कसे मोठे झाले, तुझ्या मानसिक क्षमता काय, तुझ्या बौद्धिक क्षमता काय, खेळामध्ये त्या कुठे कशा वापरल्या पाहिजेत याचं प्रशिक्षण देण्याची माझ्या माहितीनुसार आजही महाराष्ट्रात कुठेही अशी व्यवस्था नाही. मला असं वाटतं की क्रीडाकुलचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आम्ही त्याच्याबद्दलचं काही मॉड्युल्स तयार केली आहेत. आमच्याकडे 2-3 मानसतज्ञ काम करतात आणि मग प्रत्येक मुलाची आम्ही प्रोफाईल, म्हणजे त्या मुलाचा एक मानसपट, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे, त्याचा भावनांक कसा आहे, हे विविध चाचण्यांद्वारे आम्ही समजून घेतो आणि त्यानुसार त्या प्रत्येक मुलाला काही मार्गदर्शन केलं जातं. त्याच्या आईवडिलांना, त्याच्या कोचला या त्याच्या मानसपटाबद्दल माहिती दिली जाते आणि जिथं जिथं त्याच्या यातल्या गोष्टी कमी असतील तिथं मानसतज्ञांद्वारे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे हा रोल खूप महत्त्वाचा आहे.
रोज काही ना काहीतरी सरावात घडत असतं, त्यातनं मुलाला सराव सोडून द्यावा, प्रॅक्टिस सोडून द्यावा असं वाटत असतं, कधी स्पर्धा हरलेला असतो आणि त्यातनं त्याला तो निराश झालेला असतो. आणि अशा ठिकाणी कोच इतकाच, कारण प्रत्येक कोच हा परिपूर्ण असतो असं नाही, त्यामुळे या मानसतज्ञाची त्याला जोड की नेमकं तो नाराज झाला आहे, आता ही नाराजी कशी काढवाय का घालवायची. बऱ्याचदा मुलापेक्षा पालक नाराज झालेले असतात आणि ते आणखीन ताण त्या मुलावर देतात, त्यामुळे इथं हा मानसतज्ञ खूप महत्त्वाचा ठरतो आणि तो पुन्हा ती मूळची परिस्थिती त्याच्यामध्ये आणून देतो. जे काही स्पर्धेत घडलेलं असेल त्याचं नीट मूल्यांकन करणं आणि त्यातनं आपण काय धडा घ्यायचा आणि परत आता सरावाला कसं लागायचं आणि पुढच्या टप्प्यावर कसं जायचं याच्यासाठी मानसतज्ञ खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे त्या मुलाच्या मनात ही जी काही सगळी वादळं चालू असतात त्याचं नीट सांभाळणं हे मानसतज्ञ करतो. त्याचबरोबर मनाच्या खूप शक्ती आहेत, म्हणजे सराव उत्तम होण्यासाठी, कमी वेळात होण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे, किंवा अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मुलांनी स्वतः काहीतरी ठरवलेलं असणं, ज्याला आपण म्हणूयात गोल सेटिंग, की मला आजच्या दिवसात एवढं एवढं मिळवायचंच आहे, मला या आठवड्यात मला इथपर्यंत पोचायचं आहे, मला या महिन्याभरामध्ये एवढं पोचायचं आहे, या वर्षामध्ये मला इतकं कौशल्य हे संपादन करायचं आहे, मला राष्ट्रीय स्तरावरती या स्तरापर्यंत पोचायचं आहे, या प्रकारचं ज्याला आपण म्हणूयात त्याला गोल सेटिंग हे मुलाला करून द्यावं लागतं आणि त्या प्रकारचं मार्गदर्शन हे मानसतज्ञ हे करत असतात. त्यामुळे मानसतज्ञ, वैद्य आणि प्रशिक्षक या तिघांच्या दैनंदिन होणाऱ्या घडामोडी, त्यांच्यामधला परस्पर समन्वय हे मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि ते झाल्यामुळे खेळाडूंची विकसित होण्याची गती ही अधिक चांगली होते आणि हेच तर क्रीडाकुलचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. हे एकीकडे इतकं सगळं चालू असताना अभ्यासही त्याचा सांभाळणं आणि अभ्यास आणि खेळ या समन्वयातनं त्याचा विकास चालू ठेवणं हे खेळाडूंच्या शाळेचं वैशिष्ट्य आहे आणि अशा प्रकारचा हा प्रयोग आम्ही हा क्रीडाकुलमध्ये केलेला आहे. तो नक्कीच यशस्वी होतो आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तराचं यश मिळवणं हे आपण आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न काही एक प्रशिक्षक यशस्वी करू शकणार नाही आहे, तर अनेक तज्ज्ञ एकत्रित येऊन ते जेव्हा खेळाडूवर काम करतील तेव्हा ते स्वप्न पूर्ण होणार आहे. आज जर आपण पाहिलं तर प्रकल्पामध्ये साधारणतः 200 खेळाडू आहेत. प्रतिवर्षी या 200 सुमारे 100 खेळाडू हे राज्यस्तरावरती पदक विजेते होतात, त्यातले 30 ते 35 खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावरती पोचतात आणि साधारणतः 15-1 खेळाडू प्रतिवर्षी राष्ट्रीय खेळावरती राष्ट्रीय स्तरावरती पदक मिळवतात. मला असं वाटतं की ही जर सगळी आपण पदकांची यादी जर पाहिली तर मग प्रकल्पाचा जो मूळ हेतू आहे की होय, आपल्याला शास्त्रीय पद्धतीने खेळाडू घडवता येतात याच्यावरचा विश्वास हा आपल्या सगळ्यांचा बसेल, आमचाही तो बसलेला आहे. तशी यंत्रणा आपल्या देशामध्ये विकसित व्हावी असा आमचा इथं प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. तर आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणं हे अनेक तज्ज्ञांनी एकत्रित येऊन करायचं काम आहे आणि तसा प्रयत्न आमच्या या क्रीडाकुलमध्ये आम्ही करतो. ही एक शाळा नाही, अशा जेव्हा देशामध्ये शेकडो शाळा निर्माण होतील तेव्हा आपल्याला ऑलिम्पिकचं यश बघायला मिळेल आणि तो दिवस लवकरच उजाडेल असा आम्हाला विश्वास वाटतो.